तुमच्या वास्तूमध्ये वाळवीला करा नो एंट्री आणि मौल्यवान साहित्य व कागदपत्रे ठेवा सुरक्षित. सादर आहे सेफगार्ड पेस्ट कंट्रोलची वाळवी प्रतिबंधक पाईप सिस्टीम. यामधील सच्छिद्र पाईप मधून सोडले जाणारे वाळवी प्रतिबंधक औषध वाळवीला फरशीच्या खालीच मारते. वासरहित त्रासरहित वाळवी पासून सर्व महत्वाच्या वस्तू सुरक्षित. एकदा बसवली की 35 वर्षे वाळवी पासून घराची सुरक्षा. 3 वर्षातून फक्त एकदा केमिकल रिफिल करा आणि मिळवा सर्वोत्तम रिझल्ट. अधिक माहितीसाठी अथवा पेस्ट कंट्रोल संदर्भात कोणत्याही माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर 112 येथे गेटमनच्या चुकीमुळे रामानंदनगर कामगार भवनच्या दिशेकडील गेटच उघडले नाही. यामुळे रेल्वे रुळावरच अनेक दुचाकी चारचाकी वाहने अडकल्याने धोका निर्माण झाला होता. रामानंदनगर येथे रेल्वे क्रॉसिंग गेट येथे उड्डाण पूल नसल्याने दुधंडी नागराळे बुर्ली येथून येणारी वाहन वाहतूक रेल्वे क्रॉसिंग या मार्गावरूनच होत असते. सोमवारी सकाळी 10:30 सुमारास सांगलीकडून साताऱ्याकडे रेल्वे येत असल्याने गेट बंद केले होते. सध्या गेट वन गेट बटन दाबून बंद करीत असतात, परंतु बटन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते गेट हाताने बंद केले होते. रेल्वे निघून जाताच डॉक्टर पतंगराव कॉलेजच्या दिशेकडील गेट गेटमनने हाताने उघडले तेव्हा त्या दिशेने येणारी सर्व दुचाकी चारचाकी वाहनाने रेल्वे रुळावर प्रवेश केला. कामगार भवनच्या दिशेकडील गेट हाताने न उघडता बटनच्या सहाय्याने उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तांत्रिक बिघाड झाल्याने ते गेट लॉक झाले, त्यामुळे ते हाताने सुद्धा उघडता आले नाही. यावेळी गेट उघडण्याचे बंद झाल्याने रुळावर वाहनधारकांची एकच असणारी धावपळ उडाली. तोपर्यंत पाठीमागे वाहनांच्या मोठ्या रांगाही लागल्या होत्या. यामुळे रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेल्वे रुळाच्या मधोमध वाहने असल्याने वाहतूक सुरळीत होत नव्हती, त्यामुळे पोलिसांनी गेट उघडण्यासाठी तत्काळ गेट मेकॅनिकलला बोलवून ट्रक काढण्याबाबत सांगितले. अधिक प्रयत्नानंतर 10 मिनिटांनी ते गेट उघडले व वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर वाहने मार्गस्थ रामानगर किर्लोस्करवाडी गेट नंबर 112 या ठिकाणी काल स्वयंचलित जी गेटची यंत्रणा आहे 112 नंबरवरची, त्या यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड झाल्याकारणाने हस्तचलित जे काही गेट लावलेलं गेलं होतं गेटमॅनने, त्या गेटद्वारे रेल्वे जाण्याच्या अगोदर गेट लावलं गेलं होतं. नंतर ज्यावेळी हस्तचलित गेट उघडून झालेलं ट्रॅफिक ज्यावेळी रिलीफ करायची वेळ होती, त्यावेळी तिथील 112 नंबरच्या गेटमनने या ठिकाणी एकच गेट उघडलं आणि दुसरं गेट उघडायचं सोडून जे बिघाड झालेलं गेट होतं त्याच्यावरच काम करण्याच्या नादात त्यानं चुकून त्यानं जे ऑटोमॅटिक गेट आहे ते गेट बंद केलं. त्याच्यामुळं जी पूर्वेकडची जी गेट उघडलं गेलं पाहिजे होतं ते दोन्ही गेट हस्तचलित आणि स्वयंचलित असं दोन्ही गेट या ठिकाणी बंद राहिल्यामुळं ट्रॅफिक पूर्णपणे रुळाच्या दोन्ही गेटच्या मध्यंतरी या ठिकाणी अडकलं गेलं. आणि त्यावेळी आम्ही ज्यावेळी त्यांना गेटमॅनला ज्यावेळी आम्ही विचारायला गेलो की आमची काही मदत पाहिजे का किंवा एवढी सगळी लोक आहे ती मध्यंतरी या अडकलेली होती की एखादी दुर्घटना आत्ताच या ठिकाणी ओडिशामध्ये झालेलं रेल्वेचं अपघाताचं प्रकरण ताजं असताना भयभीतीचं वातावरण या ठिकाणी नागरिकांच्यात निर्माण झालं, अशा वेळी आम्ही आमच्या ग्रामपंचायत सदस्य गजानन कडोले सगळे लोक या ठिकाणी गेटमॅनला आम्ही ज्यावेळी विचारायला गेलो की या ठिकाणी आम्ही सर्वांनी काही जर मदत करून या ठिकाणी ताकदीनं गेट उघडण्याचा प्रयत्न करूया का, त्यावेळी संबंधित 112 नंबरवरचे त्यावेळी ड्युटीवर असणारे गेटमॅन यांनी अतिशय आपत्तीजनक भाषेत या ठिकाणी आमच्याशी संवाद साधला, त्याचबरोबर गुंड प्रवृत्तीनं या ठिकाणी आमच्याशी भाषा केली आणि त्यावेळी त्यांनी कुठलेही या ठिकाणी काम न करता त्यावेळी रेल्वे पोलीस या ठिकाणी आले. त्यांनी व नागरिकांनी प्रयत्न करून या ठिकाणी ते जे ऑटोमॅटिक गेट बंद पडले होते ते गेट उघडलं आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व जी वाहतूक आहे ती सुरू झाली. परंतु त्यानंतर 5 मिनिटात या ठिकाणी मालगाडीचं या साताराकडून कोल्हापूर या दिशेनं या ठिकाणी मालगाडी गेली. जर अशीच अवस्था राहिली असती आणि हे गेट जर उघडलं गेलं नसतं तर ओडिशासारखी एखादी दुर्घटना जीवित आणि वित्तहानी झाली असती, ती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी वेळीच या स्वयंचलित यंत्रणेत दुरुस्ती करावी अशी या ठिकाणी मागणी माजी सरपंच श्री दीपक मदने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही कालच त्या ठिकाणी संबंधित विभागाला केलेली आहे. परंतु अशी दुर्घटना होऊ नये, त्याचबरोबर जे गेटमन आहेत ते आम्ही माहिती घेतली असता ते संबंधित गेटमॅन हे रेल्वे डिपार्टमेंटनं या ठिकाणी
टेंडर देऊन या ठिकाणी भरती केलेले आहेत आणि त्यांचे रेल्वेची ते संबंधित जे गेटमॅन आहेत ते प्रशिक्षित आहेत का नाही याची दखल या ठिकाणी प्रशासनानं घेतली पाहिजे. त्याचबरोबर संबंधित गेटमॅनची या ठिकाणी त्याच्यावर त्याच्या जी आरव्याची आणि कर्तव्यात कसूर केलेल्याची जी काही घटना आहे त्याच्या संदर्भात सुद्धा रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी दखल घ्यावी अशी मागणी या ठिकाणी.